अजित पवार यांचा बंड झाल्यानंतर राजकीय पटलावर मोठी उलतापालत झाली मात्र आता महायुतीचं सरकार स्थापन झालं तरी महायुतीतील अनेक नेत्यांनी नाराजीचा सूर लावलाय खाते वाटप मंत्रिमंडळ विस्तार यांचा तिढा सुटता सुटत नसताना पालकमंत्री पदावरून दाव्या प्रतिदाव्याची त्यात भर पडली गेल्या आठवड्याभरापासून कोकणातील नेत्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्ती खेच सुरू होती मात्र आता या रेसमध्ये दोन दादाही येत्या काळात उडी मारणार असं दिसतंय तुम्ही बरोबर ओळखलात आम्ही बोलत आहोत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल राजकारणातल्या प्रत्येक अपडेट साठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी युतीमध्ये सामील झाल्याने भाजपच्या अनेक नेत्यांची गोची झालीय आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही अजित पवार यांच्याकडे होती मात्र आता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असल्याने अजित पवार यांनी जर पुण्याच्या पालकमंत्री पदावर दावा सांगितला तर चंद्रकांत पाटील यांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय दादा गटात असलेले पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडून पुण्याच्या पालकमंत्री पदावर दावा सांगण्यात आलाय या सगळ्यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठा पेच निर्माण झालाय तसं पाहायला गेलं तर पालकमंत्री पदाचा दावा हा व्यर्थही वाटतो कारण अजित पवार यांनी बऱ्याचदा पुण्याचं पालकमंत्रीपद भूषवले त्यांचा जनसंपर्क आणि प्रशासनावरील नियंत्रण पाहता ते चंद्रकांत पाटील यांच्या पेक्षा कितीतरी वरचड ठरतात इतकंच नाही तर अजित पवार पालकमंत्री असताना पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील विकास कामांना चालना मिळाली जुन्नरपासून बारामतीपर्यंत अनेक मोठी विकासकामं अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात झाली पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील काही भागांचा सर्वांगीण विकास हा अजित पवार यांच्या पालकमंत्री असतानाच्या काळात झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्येही अनेक नवीन चेहऱ्यांना मैदानात उतरून ते गड अजित पवारांना राष्ट्रवादीकडे खेचून आणण्यात यश मावळचे आमदार सुनील शेळके असो जुन्नरचे आमदार अतुल बेनके असो किंवा भाजपचा गड असलेला वडगाव शेरी मतदारसंघ आमदारकीच्या पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रवादीकडे आणणारे सुनील टिंगरे असो तसंच पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी बंडानंतर अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय आणि हीच अजित पवार यांची जमेची बाजू आहे त्या मानाने चंद्रकांत पाटील यांना नेहमीच ते पुण्याच्या बाहेरचे आहेत आणि त्यात त्यांना पुण्याचं पालकमंत्री पद मिळाल्याने अनेक ठिकाणचा सामना करावा लागला तसंच अजित पवार पालकमंत्री असताना जी पकड त्यांची प्रशासनावर होती तशी पकड राखण्यात चंद्रकांत पाटील कमी पडले असं सतत कुठे ना कुठे जाणवत तुलनेत अजित पवार यांना पुण्यातील गल्लोगल्लीची असलेली माहिती आणि प्रशासनावरील पकड आणि जिल्ह्यातील समस्या त्यांच्या निवारणाची जाण ही कैक पटीने जास्त आहे अजित पवार यांनी पालकमंत्री पदावर दावा सांगण्याचं आणखी एक कारण म्हणजे एकेकाळचा राष्ट्रवादीचा बाले किल्ला असलेला पिंपरी चिंचवड लक्ष्मण जगताप यांच्या भाजपमध्ये जाण्यानं हा बाले किल्ला राष्ट्रवादीच्या हातातून निसटला त्यांच्या निधनानंतरही पोटनिवडणुकीत हा गड अश्विनी जगताप यांना भाजपकडेच राखून ठेवण्यात यश आलं मात्र पालकमंत्री झाल्यानंतर पिंपरी चिंचवड सारख्या पुणे जिल्ह्यातील इतरही भाजप शासित जागांवर वर्चस्व कायम राखता येईल आणि याचमुळे अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्री पदावर दावा सांगण्याच्या शक्यतांना नाकारता येत नाही मात्र आता उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनी जर दावा सांगितलाच तर भाजप यातून कसा मार्ग काढणार चंद्रकांत पाटील पालकमंत्री पद सोडण्यास तयार होणार का पुणे जिल्ह्यात कोणत्या दादांची दादागिरी पाहायला मिळणार हे पाहावं लागेल तुर्तास या बातमी इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका